नमस्कार मित्रांनो, ॲज सोशल क्लास टेक आणि विजन शेळे या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. मित्रांनो, चालू घडामोडीवर हा आपला व्हिडिओ क्रमांक 2 आहे. आज आहे 15 जानेवारी. तर 15 जानेवारीपर्यंत जे काही चालू घडामोडी असतील त्याच्यावर काही आपण MCQ बघूया. मित्रांनो, पण त्या चालू घडामोडी बघण्या अगोदर आपण काय बघूया, तर आज म्हणजे ह्या महिन्यामध्ये कोणकोणते दिवस होते महत्त्वाचे जे होऊन गेलेले ते दिवस बघूया. मित्रांनो, जानेवारी महिन्यातील काही महत्त्वाचे दिवस बघूया. बघा, 1 जानेवारीला होता वैश्विक परिवार दिवस, ठीक आहे, म्हणजे ग्लोबल फॅमिली डे 1 जानेवारीला. 2 जानेवारीला आपण साजरा केला आहे जागतिक ब्रेल दिवस, वर्ल्ड ब्रेल डे, ठीक आहे. 9 जानेवारीला आपण साजरा केला आहे प्रवासी भारतीय दिवस, ठीक आहे, NRI डे, ठीक आहे, 9 जानेवारीला. 10 जानेवारीला आपण साजरा केला आहे 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस. 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस साजरा केला. आणि राष्ट्रीय हिंदी दिवस असतो तो असतो 9 सप्टेंबरला, ठीक आहे. त्यानंतर आहे 12 जानेवारी. 12 जानेवारीला आपण नॅशनल यूथ डे साजरा केला आहे, स्वामी विवेकानंद यांची जयंती असते, ठीक आहे. आणि इंटरनॅशनल यूथ डे जर बोलायचं झालं तर तो असतो 12 ऑगस्टला, ठीक आहे. चला तर मित्रांनो बघूया काही MCQ. मित्रांनो, 36वी एशियन समिट कोठे होणार आहे? तर 36वी एशियन समिट ही व्हिएतनाम, ठीक आहे, व्हिएतनाम येथे होणार आहे. ध्यानात ठेवा मित्रांनो, कुठे? तर व्हिएतनाम येथे. त्यानंतर मित्रांनो, साई इंग वेंग कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले? तर मित्रांनो, साई इंग वेंग हे तैवान, ठीक आहे, तैवानचे राष्ट्रपती बनलेले आहेत. आणि बघा आता तैवानची कॅपिटल काय, तर बघा मित्रांनो, तैवानची जी कॅपिटल आहे, तैवानची जी कॅपिटल आहे मित्रांनो, ती आहे तैपी, ठीक आहे, तैपी अशी काहीतरी आहे, तैपी कॅपिटल आहे. आणि जी करन्सी आहे ती आहे डॉलर, करन्सी आहे डॉलर, ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर बघूया, त्यानंतर आहे 17वी 2022 होणारी G20 समिट कुठे होणार आहे? बघा, 17वी G20 समिट 2022 होणार आहे, ती कुठे होणार आहे? तर आपल्या भारतामध्ये. ओमानचे सुलतान कोण झाले आहेत? तर ओमानचे सुलतान झालेले आहेत सईद हैतम बिन सईद, ठीक आहे, सैयद हैतम बिन सैयद. त्यानंतर मित्रांनो 5वा प्रश्न आहे, स्पिरिट ऑफ केरला या शॉर्ट फिल्मला कोणता अवॉर्ड मिळाला? स्पिरिट ऑफ केरला, ठीक आहे, स्पिरिट ऑफ केरला या शॉर्ट फिल्मला कोणता अवॉर्ड मिळालेला आहे? ते याला अवॉर्ड भेटलेला आहे पीपल्स चॉईस अवॉर्ड, पीपल्स चॉईस अवॉर्ड. बघा मित्रांनो, 21वा प्रश्न आहे, नॉर्थ ईस्ट बुक फेअरचे आयोजन, ठीक आहे, नॉर्थ ईस्ट, ठीक आहे, नॉर्थ ईस्ट बुक फेअरचे आयोजन कुठे करण्यात आलेले आहे? तर गुवाहाटीला. 7वा प्रश्न आहे, युवा सहकार स्कीम कुठे लॉन्च करण्यात आलेली आहे? युवा सहकार स्कीम, ठीक आहे, तर नवी दिल्ली येते. कुठे? नवी दिल्ली येते. CRPFचे DG कोणाला निवडण्यात आलेले आहे? CRPFचे DG तर ते आहेत मित्रांनो AP महेश्वरी यांना. जल जीवन हरियाली स्कीम कोणत्या राज्याने सुरू केली? जल जीवन हरियाली स्कीम कोणत्या राज्याने सुरू केली? तर बिहार, ठीक आहे, बिहार. आणि बिहारची राजधानी आहे पटना. आणि चीफ मिनिस्टर आहेत नितीश कुमार. आणि जे राज्यपाल आहेत ते आहेत फागू चौहान, ठीक आहे. 10वा प्रश्न आहे, ICCच्या T20 क्रमवारीत पहिल्या स्थानी कोण आहे? ICCच्या T20 क्रमवारीत पहिल्या स्थानी कोण आहे? तर बाबर आझम हा पाकिस्तानचा आहे, ठीक आहे. त्यानंतर 11वा प्रश्न आहे, सैन्य साहित्य महोत्सव कुठे आयोजित केले गेले आहे? सैन्य साहित्य महोत्सव तर चंदीगडमध्ये. कुठे? चंदीगड, ठीक आहे. भारतीय सैन्याने चांगथांग सैन्य अभ्यास कुठे केला? भारतीय सैन्याने चांगथांग सैन्य अभ्यास कुठे केला? तर लद्दाख येते, लद्दाख. आणि मित्रांनो, लद्दाख आता ही युनियन टेरिटरी आहे. आणि याचे जे
जे राज्यपाल आहेत, नायब राज्यपाल, लेफ्टनंट गव्हर्नर, ते आहेत माथूर, ठीक आहे, माथूर, आणि जे जम्मू काश्मीरचे आहेत ते आहे मुर्मू, मुर्मू असं ध्यानात ठेवा, त्यांचं इनिशियल काय आहे मला माहीत नाही, ठीक आहे. ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या T20 महिला विश्वकपसाठी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे? तर मित्रांनो, म्हणजे आपल्याला याच्यावर दोन समजते की ऑस्ट्रेलियामध्ये T20 महिला विश्वकप होणार आहे, ठीक आहे, आणि महिला पण विश्वकप होणार आहे आणि पुरुष विश्वकप आहे T20, या दोघांची मेजवानीसुद्धा ऑस्ट्रेलियाच करणार आहे, म्हणजे फिमेल असो या मेल, या दोघांचीही मेजवानी, म्हणजे T20 वर्ल्ड कप ही ऑस्ट्रेलियामध्येच होणार आहे. आणि भारतीय संघ जे आहे महिला, याचं जे प्रतिनिधित्व करणार आहे ते आहे हरमप्रीत कौर, ठीक आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सोवा रिग्पा, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सोवा रिग्पाचे उद्घाटन कुठे केलेले आहे? तर लेह. तर मित्रांनो, 15वा प्रश्न आहे, 3D स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल, 3D स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल लॉन्च कोणत्या पोलिसांनी केले? याचं योग्य उत्तर मित्रांनो, मोहली ट्रॅफिक पोलिसांनी. मित्रांनो, द ॲन्युअल BCCI अवॉर्ड फॉर द 2018 and 2019 जे अवॉर्ड आता रिलीज झालेले आहेत, बघा, CK नायडू लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे? तर एक मिनिट मित्रांनो, ते भेटलेलं आहे K श्रीकांत यांना, हे ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे अंजुम चोपडा, अंजुम चोपडाला एक अवॉर्ड भेटलेला आहे, ते आहे लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड फॉर द वुमन, ठीक आहे, ते भेटलेलं आहे अंजुम चोपडा यांना. BCCI स्पेशल अवॉर्ड भेटलेला आहे दिलीप दोशी यांना, ठीक आहे. त्यानंतर बघा, सरदेसाई अवॉर्ड, हायेस्ट विकेट इन अ टेस्ट, हा भेटलेला आहे जसप्रीत बुमरा याला. त्यानंतर भेटलेला आहे बघा पॉली उमरीगर अवॉर्ड, पॉली उमरीगर अवॉर्ड हा सुद्धा जसप्रीत बुमरालाच भेटलेला आहे. तर हे महत्त्वाचे BCCIचे अवॉर्ड होते, ते आपण बघितले, ठीक आहे, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये हे पूर्ण अवॉर्ड आपण घेणार आहोत मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, काही इंडेक्स आपण बघूया. हुमॅन डेव्हलपमेंट इंडेक्स 2019, हुमॅन डेव्हलपमेंट इंडेक्स, ठीक आहे. तर मित्रांनो, याचं जो इंडेक्स आहे ते तो क्रमांक आहे आपला, ते 129वा. ग्लोबल हंगर इंडेक्स, याचा आपली रँक आहे 102वी. ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2020, याच्यामध्ये भारताचा जो रँक आहे तो 112वा. हॅनले पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताचा रँक आहे 84वा. आणि किड्स राईट इंडेक्स 2019 भारताचा रँक आहे 117वा. तर मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी तुम्ही नोट डाऊन करून घ्या.